नमस्कार, मी निलेश अरुण सकट, राहणार कोपरखेराणे. गेली 18 वर्ष झालं मी या शस्त्रावरती अभ्यास करून याचा संग्रह करत आहे. गेली 12 वर्षापासून मी हे शस्त्र प्रदर्शनाच्या स्वरूपात लोकांपुढे मांडत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या 4 राज्यांमध्ये याची प्रदर्शनं आयोजित केलेली आहेत. आजपर्यंत साधारणपणे 800 प्रदर्शनं माझी झालेली आहेत. आणि हे करण्याच्या मागचा हेतू हा होता की लोकांच्या मनामध्ये ज्या शस्त्रांविषयी गैरसमजुती आहे किंवा जी भीती आहे ती कमी व्हावी, लोकांच्या मनात याच्याबद्दल थोडीशी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण भारतभर फिरून ही सगळी शस्त्र मी कलेक्शन केलेली आहेत. आणि काही लोकांनी भंगारात टाकली, काही लोकांनी कुडात टाकली, विहिरीत टाकली, काही लोकांनी तोडून टाकली, अशी सर्व शस्त्र आम्ही एकत्र करून संगोपन करण्याचा आमचा हा माझा हा हेतू आहे. यामाग हे करताना काही गोष्टींचा अनुभव आला की काही लोकांमध्ये खूप मोठ्या चुकीच्या गैरसमजुती आहेत. ते म्हणजे की तलवारीचं वजन, शस्त्रांचं वजन हे खूप मोठं सांगितलं जातं. जसजसा व्हॉट्सअप मेसेज फिरत जातो तसतसे त्या तलवारींचं वजन वाढत जातं. तर हा कुठेतरी लोकांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी आम्ही हे प्रदर्शन मांडतो. नमस्कार, माझं नाव आपण शिवाजी दुबे. इथे जे एवढे शस्त्र आणले शिवाजी महाराजांचे गायत्री शस्त्र, त्यांना आपल्याला वाटतं की आपण यांना एवढा हात लावतो. शिवाजी महाराज किती महान होते, हे एवढे महान शिवाजी महाराज होते. जे शिवाजी महाराज आपल्या भारतासाठी लढले, आपल्या हिंदू स्वराज्यासाठी लढले, सह्याद्री लढवली, राजगड लढवला, एवढे किल्ले जिंकले त्यांनी. ते शस्त्र कारण की शिवाजी महाराज एवढे या शस्त्रांनी लढले, या शस्त्रांनी आपली सह्याद्री घडवली. त्यांच्यामुळे एवढे मोबाईलवर बघतो आपण, शिवाजी महाराजांचे एवढे कार्यक्रम बघतो किंवा पिक्चर सिरीज असे शिवाजी महाराजांचे आपण पिक्चर बघतो. मला खूप चांगलं वाटलं कारण की ना आपण जे मी आता 4th शिकले शिवाजी महाराजांचा इतिहास, तो इतिहास आणि ते मी प्रत्यक्ष बघते, त्यात मला खूप आनंद वाटतो. आणि ह्या सरांचं पण मी आभार मानतो. सर्व मुलांना सांगायचे की ना येऊन इथे बघावं, तुम्ही हे बघितलं ना तर तुम्हाला शिकण्याचा आनंद मिळेल. इथे या सरांनी आम्हाला जी माहिती सांगितली त्यांच्यामुळे आम्ही किती शिकलो. आम्ही आता जे 4th शिकलो तेच ह्यांच्यातून, हे जे पुस्तकात नव्हते ना ते ह्यांनी सांगितलं आम्हाला. एवढी गावोगावी जाऊन त्यांनी एवढी शस्त्र जमा केली आमच्यासाठी, आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी माहिती मिळाली.